सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास। नमस्कार, मी राखी मुंदडा, मुक्तागिरी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। सातारा जिल्ह्यात कोरोना विरुद्धची लढाई निर्णायक टप्प्यावर। बुधवारी रात्री 178 रिपोर्ट पॉझिटिव्ह। दिवसभरात 109 नागरिकांना डिस्चार्ज, 340 जणांचे नमुने पाठवले तपासणीला। दिवाळीनंतर कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे। दिवाळीत बाजारात झालेली गर्दी, नातेवाईकांच्या भेटीगाठी यामुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती। त्याप्रमाणे दिवाळीनंतर कोरोनामुक्त रुग्णांपेक्षा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे। जिल्ह्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर ही त्रिसूत्री असल्याचं प्रशासनाकडून वेळोवेळी सांगण्यात येते। दिवाळीनंतर कोरोनाविरुद्धची ही लढाई निर्णायक टप्प्यावर आली आहे। बुधवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 109 नागरिकांना आज घरी सोडण्यात आले, तर दिवसभरात 340 जणांचे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत। तर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब येथील 156 नमुन्यांपैकी 13 नमुने बाधित, आगारघर येथील 124 नमुन्यांपैकी 22 नमुने बाधित, कृष्णा मेडिकल येथील 66 नमुन्यांपैकी 15 नमुने बाधित, खासगी लॅब 89 नमुन्यांपैकी 24 नमुने बाधित, अँटीजेन टेस्ट 1481 नमुन्यांपैकी 104 नमुने बाधित, असे सर्व मिळून 1916 नमुन्यांपैकी 178 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। जिल्ह्यात आजपर्यंत 2,40,813 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 50,529 बाधित आढळले आहेत, तर 47,495 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। 1,699 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात सध्या 1,335 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। बुधवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या 178 रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा मुक्तागिरी न्यूजवर। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी 26/11 भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहिली। पाहूया ही बातमी। साताऱ्यातील शहीद अशोक कामटे उद्यान येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, बांधकाम सभापती मिलिंद काकडे, नगरसेवक निशांत पाटील, नगरसेविका सुनीता जेधे व वैभव पोद्दार यांनी 26/11 मध्ये शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहिली। 26/11 फार मोठा आजच्या अतिरेक्याने आपल्या मुंबईवर मोठा हल्ला केला। ट्रायडंट हॉटेल, ताजमहाल हॉटेल, मेट्रो सिनेमा अशा निर्णय ठिकाणी त्यांनी बॉम्ब हल्ले करून एक दहशत निर्माण केली। या अतिरेक्यांना थोपवण्यासाठी आणि आपल्या सर्व नागरिकांना संरक्षण देण्यासाठी श्री ओंबाळे, श्री करकरे, श्री अशोक कामटे अशा हुतात्म्यांनी आपली प्राणाहुती दिली आणि त्यांचा खात्मा करून टाकला आणि म्हणून 26/11 आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आहोत। त्यांच्यामुळे आपण आहोत, त्यांनी जे बलिदान दिलं ते व्यर्थ न जावो, आपण सर्वांनी सतर्क राहणं अत्यंत आवश्यक आहे। 26 नोव्हेंबर 2008 मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला भ्याड हल्ला होता। या हल्ल्यात प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांसह 17 पोलीस शहीद झाले होते। त्यांना आज विनम्र अभिवादन करण्यात आले। 26/11 हा दिवस मुंबईकर आणि महाराष्ट्राची जनता कधीच विसरू शकणार नाही।
या दिवशी मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. 10 दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. बेसावध मुंबई असताना हा भ्याड हल्ला झाला. या हल्ल्यात 34 परदेशी नागरिकांसह कमीत कमी 197 जण ठार झाले होते, तर 800 जास्त लोक जखमी झाले होते. या हल्ल्यात पहिल्यांदाच हल्ला करणाऱ्यातल्या एका दहशतवाद्याला पोलिसांनी जिवंत पकडले होते. दहशतवाद्यांनी शहरात एकूण 10 ठिकाणी एकत्र हल्ले चढवले. यामध्ये 8 हल्ले दक्षिण मुंबई येथे छत्रपती शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताजमहल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय, लिओपर्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाऊस, मेट्रो सिनेमा आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील गल्ली या ठिकाणी झाले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला आणि हातबॉम्ब फेकले. या व्यतिरिक्त माझगाव डॉक येथे एक बॉम्बस्फोट आणि विलेपार्ले येथे एका टॅक्सीमध्ये स्फोट झाला. या धुमश्चक्रीत प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यासह 17 पोलिसांना वीरमरण आले होते. यात तुकाराम ओंबळे यांनी दहशतवादी कसाबला जिवंत पकडले, मात्र यात त्यांनी स्वतःच्या प्राणाची बाजी लावली होती. ते सहाय्यक उपनिरीक्षक मुंबई पोलीस या पदावर कार्यरत होते, तर हेमंत करकरे मुंबई दहशतवादी विरोधी पथक मुख्य अधिकारी, अशोक कामटे ऍडिशनल पोलीस कमिशनर, विजय साळसकर एन्काउंटर स्पेशलिस्ट, शशांक शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मेजर संदीप उन्नीकृष्णन एनएसजी कमांडो अधिकारी, हवालदार चंदर एनएसजी कमांडो, हवालदार गजेंद्र सिंह बिस्ट एनएसजी कमांडो आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे 3 रेल्वे कर्मचारी बळी पडले होते. या घटनेला आता 12 वर्षे पूर्ण झाली असून शहीद तुकाराम ओंबळे हे सातारा जिल्ह्याचे होते, तर शहीद अशोक कामटे सांगली जिल्ह्याचे होते. त्यांनी सातारा जिल्ह्यातही SP म्हणून कार्य केले होते, त्यामुळे हे दोघेही सातारकरांना घरातल्या सारखी होती. या सर्वांच्या आठवणींना उजाळा देत साताऱ्यात त्यांच्या स्मृतींना अभिवादन करीत श्रद्धांजली वाहण्यात आली. जावेद खान, मुक्तगिरी न्यूज, सातारा. आज 26/11/2020 आपल्याला सगळ्यांना माहिती, 13 वर्षापूर्वी जेव्हा मुंबईमध्ये अतिरेक्यांनी जो हल्ला केला त्यामध्ये अशोक कामटे यांचं निधन झालं. आपल्याला माहिती आहे की 20 वर्षापूर्वी अशोक कामटे साहेब आपल्याकडे साताऱ्याला SP म्हणून होते आणि सातारकरांवर जो छाप त्यांनी पाडला अजूनही सातारकरांच्या मनातून ती गेलेली नाही. 2010 साली आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून छोट्याशा गार्डनचं निर्मिती केली, त्याला आम्ही शहीद अशोक कामटेंचं नाव दिलं. तेव्हापासून आम्ही दरवर्षी 26/11 त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम करतो. यावर्षीसुद्धा उदयनराजे या ठिकाणी त्यांच्या गडबडीच्या वेळेतसुद्धा वेळ काढून आले होते. दरवर्षी आम्ही येथील सर्व मंडळी प्रमुख, आमचे कार्यकर्ते वैभव पोतदार, आमचे सहकारी नगरसेवक मिलिंद काकडे, निलेश शाह, सर्व मंडळी, त्याचबरोबर येथील ज्येष्ठ नागरिक DN वैद्य साहेब सर्वजण उत्साहानं दरवर्षी आम्ही श्रद्धांजलीचा कार्यक्रम करतो. यावर्षीसुद्धा आम्ही हा केला आणि भविष्यात आमचं या गार्डनचंसुद्धा नूतनीकरण करण्याचं मानस आहे आणि लवकरात लवकर नगरपालिकेतून काही निधी मिळून त्याचं पण आम्ही सुरुवात करणार आहोत. सातारा जिल्ह्यात आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन जिल्हा प्रशासनाच्या वतीने साजरा करण्यात आला. संविधान दिनाचे औचित्य साधून उद्देशिकेचे सामूहिक वाचनही करण्यात आले. पाहूयात ही बातमी. संविधान दिन हा 26 नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापना झाली. अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारले, त्यामुळे आजचा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 24 नोव्हेंबर 2008 ला आदेश काढून 26 नोव्हेंबरला हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. आजच्या दिवसाचा मान ठेवून साताऱ्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. हे कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आले असून अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी संविधानाचे प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय
विचार अभिव्यक्ति विश्वास, विचार अभिव्यक्ति विश्वास, श्रद्धा व उपासना, श्रद्धा व उपासना, यांचे स्वातंत्र्य, यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता, दर्जाची व संधीची समानता, निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा, निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा, आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, व राष्ट्राची एकता आणि एकात्मता, व राष्ट्राची एकता आणि एकात्मता, यांचे आश्वासन देणारी बंधुता, यांचे आश्वासन देणारी बंधुता, प्रवर्धित करण्याचा, प्रवर्धित करण्याचा निर्धार करून, निर्धार करून, आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी, आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी, आम्ही घटनेप्रत, आम्ही घटनेप्रत, आमची बांधिलकी व्यक्त करतो, आमची बांधिलकी व्यक्त करतो. घटना दिन आहे, ज्या घटनेने मूलभूत अधिकार दिले आणि मूलभूत अधिकारांचं संरक्षण करणारं कलम 32 दिलं, ते कलम 32 आजची न्यायपालिका मोडीत काढू इच्छिते हे एम नागरिकांच्या निदर्शनास आणू इच्छितो आणि आम्ही घटनेचे संरक्षण करण्याकरता स्वतः संकल्पित होतो. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य घडवण्याचं व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास व श्रद्धा यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता सातारा जिल्ह्यात वडूस तालुका खटाव येथे पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची निवडणूक प्रचार सभा पार पडली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व गृहराज्यमंत्री बंटी पाटील उपस्थित होते. सातारा जिल्ह्यात वडूस तालुका खटाव येथे पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांची निवडणूक प्रचार सभा पार पडली. पुणे विभाग मतदारसंघातून आतापर्यंत राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस यांच्या विचाराचा उमेदवार कधीही निवडून आला नाही, याला जबाबदार आमचीच मंडळी आहे. स्वार्थासाठी कोणाला पाठिंबा द्यायचा आणि आपलाच उमेदवार पडायचा ही प्रथा आता बंद करून सर्वांनी एकत्र येऊन प्रामाणिकपणे जर काम केले तर दोन्ही आमदार आपल्या विचारांचे होतील आणि देशातील जातीयवादी विचारांना संपुष्टात आणू, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. गेल्या 5 वर्षांमध्ये ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षानं राज्य केलं, जे विचारांना आपल्याला माणसं जिंकता येतील, मग नेते संपून टाकाल जे नेत्यानं उचलून आपल्या पक्षात घेतलं, विरोधी पक्ष राहणार नाही, पर्याय लोकशाही राहणार नाही, या दृष्टीने त्यांची वाटचाल चालली होती. हे पाहिल्यानंतर आम्ही महाविकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. आता आपल्या परिसरातली पहिलीच निवडणूक आहे महाविकास आघाडीची. आपल्या विभागातले मी काय म्हणतोय ते याच्या पूर्वी नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक 2-3-4 महिन्यापूर्वी झाली, महाविकास आघाडी म्हणून निवडणूक झाली. ज्या नागपूर जिल्ह्यामध्ये माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासारखी माणसं आहेत, त्या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीने निवडणूक लढल्याबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 58 पैकी 41 उमेदवार जोडून झाले आणि 27 वर्षानंतर पहिल्यांदाच काँग्रेस राष्ट्रवादीचा झेंडा नागपूर जिल्हा परिषदेला. आता त्याच प्रकारे आपल्या परिसरातली ही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे. पदवीधर मतदारसंघामध्ये सांगली जिल्ह्यातले अरुण लाड हे उमेदवार आहेत, राष्ट्रवादीचे पुरस्कृत आहेत, राष्ट्रवादीच्या वतीने उभारलेले आहेत. शिक्षक मतदारसंघातून कोल्हापूरचे जयंत हदगावकर हे काँग्रेस पक्षाच्या वतीने उभारलेले. आज खटाव तालुक्यामध्ये बहुतेक सर्व शिक्षण संस्था या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारात आहेत. आता सर्वांनी सांगितलं जवळजवळ 560 काहीतरी शिक्षक मतदार मत आहे, तर काय मतदार संख्या इतकी कमी आहे की आपल्या शिक्षण संस्थेतल्या कुठल्या शिक्षकानं मतदान केलं नाही ते सहज करते. म्हणजे आताची थोडीच बघायला कारण नाही, कारण 560 माणसं बघायची आपली थोडी. मग ज्यांना आपण शिक्षकांचं कर्तव्य की जनतेला सामोरे जनता सांगायचं की मतदान करा, भाग घ्या, स्वतः शिक्षकांनीच केलं नाही तर मग ते बरोबर दिसणार नाही. त्यामुळे 90% मतदान व्हायला काही अडचण नाही.
मतदान झाल्यानंतर कुठल्या विचाराला मतदान करायचं हे आपण सर्वांनी लोकांना सांगितलं पाहिजे. आज ही लढाई विचारांची आहे. दोन आमदार निवडून येणार आहेत. साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय समोरच्या रस्त्यावरील ग्रेड सेपरेटरचे काम चालू आहे. नागरिकांकडून कामासाठी सहकार्य न मिळता वाहनांची आवाजावी अर्धवट बनलेल्या रस्त्यावरूनच चालू आहे. त्यामुळे रस्ते काम करणारे कर्मचाऱ्यांना त्याचा त्रास भोगावा लागत आहे. पाहूयात ही बातमी. साताऱ्यात सर्वत्र रस्त्याची कामे सुरू आहेत. रस्ते हे नागरिकांच्या साठीच बनवले जात आहे, त्यामुळे नागरिकांचं सहकार्य मिळणं अत्यंत गरजेचं असतं. मात्र काही ठिकाणी असे होत नसताना कामे ठरल्या वेळी पूर्ण होत नाही व काम वाढत आहे. साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय समोरच्या रस्त्याचेही काम सुरू आहे, मात्र नागरिकांकडून या रस्त्यावर सहकार्य मिळत नसून नागरिक अर्धवट बनलेल्या रस्त्याचे वापर करत आहे. पोवई नाक्यावर जाण्यासाठी सध्या काम चालू असल्यामुळे खूप फिरून जावे लागते. जास्तीचा प्रवास टाळण्यासाठी नागरिक हा काम चालू असलेला रस्ता वापरताना दिसून येत आहे. रस्ते काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या गोष्टीचा त्रास होत असून त्यांच्या कामामध्ये अडचण येत आहे, त्यामुळे कामाची गतीही हळू झाली आहे. सर्व सरकारी कर्मचारी संघटनांनी लाक्षणिक संप केला. नेमकं हे संप कशासाठी होतं पाहूयात आपण या बातमीद्वारे. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र कामगार संघटनांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला होता. अनेक वेळा आपल्या विविध मागण्या संदर्भात शासनाशी पत्रव्यवहार करूनही शासन या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे नाईलाजास्त शासनाचे लक्ष मागण्यांकडे वेधण्यासाठी लाक्षणिक संप पुकारण्यात आला. यावेळी साताऱ्यातील विविध संघटनांनी कामकाज बंद ठेवून आंदोलन केले. या आंदोलनावेळी शासनाविरोधात घोषणाही देण्यात आल्या. धोरणांचा कामगार विरोधी धोरणांचा धिक्कार असो. जिंदाबाद जिंदाबाद. समाज आमच्या मागण्या जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. आज संपूर्ण देशभर सर्व कामगार वर्ग हा या सरकारच्या विरोधात एक दिवसाचा लाक्षणिक संप करत आहे. वास्तविक पाहता गेले 6-7 महिन्यापासूनची आमची प्रोसिजर चालली. बऱ्याच वेळेला आम्ही सरकारकडे लेखी मागणी केली, आमच्या रास्त मागण्या मांडल्या, त्या संदर्भातले आम्ही काळ्या फिती लावणे, निदर्शनं करणे अशा पद्धतीचा एज्युकेशनचा प्रोग्राम संघटनेनं ज्या ज्या पद्धतीनं ठरवलं त्याप्रमाणे केला आणि सरकारला एकंदरीत आमच्या मागण्यांच्याकडे लक्ष देण्यासंदर्भात वेळोवेळी विनंती केली, परंतु शेवटी ना येत असतं. आज या ठिकाणी हा लाक्षणिक संप सर्व कर्मचाऱ्यांना करावा लागतोय. या संपामध्ये बँक आहे, पोस्ट ऑफिस आहे, इतर सर्व असंघटित संघटित राज्य सरकारी कर्मचारी वर्ग आहे. सर्व कर्मचारी जवळपास 25 कोटी कामगार आज या संपामध्ये उतरलेला आहे. वास्तविक पाहता आम्ही पोस्टल डिपार्टमेंटच्या बाबतीत जर विचार केला तर नवीन पेन्शन स्कीम हे नवीन मुलांचं भवितव्य या ठिकाणी अंधारमय झालेलं आहे आणि म्हणून 2004 नंतर पुन्हा एकदा पूर्वीसारखी नवीन पेन्शन योजना स्क्रॅप करून जुनी पेन्शन योजना लागू करावी. सध्या भरपूर बेकारी वाढलेली आहे आणि म्हणून आमच्याकडे सुद्धा जागा भरपूर रिक्त आहेत. आज जवळजवळ 4 माणसाचं काम 1 किंवा 2 माणसाला करावं लागतं आहे, त्यामुळे आम्ही ग्राहकांना चांगल्या पद्धतीची सेवा देऊ शकत नाही. मानसिक आणि शारीरिक दोन्ही पद्धतीनं लोकांना त्रास होतो आहे आणि म्हणून आम्ही मागणी करतो आहे बेकार लोकांना तुम्ही संधी द्या, त्यांना नोकरवर्ग भरती करा. पण त्याकडेही गव्हर्नमेंट या ठिकाणी लक्ष देत नाही आहे. गेले जवळपास 18 महिने झाले DA आमचा त्या ठिकाणी त्यांनी दिलेला नाही आहे 2000 जूनपासूनचा, तर त्याचीही मागणी आम्ही केलेली आहे. तर अशा पद्धतीचे भरपूर आमचे म्हणजे व्हेरी गुड रिमार्क आहे की जो अन्यायकारक आहे पेन्शन ह्याच्या संदर्भात बढतीच्या संदर्भातला. तर अशा सर्व रास्त मागण्या घेऊन आम्ही गव्हर्नमेंटकडे विनंती करतो आहे, पण गव्हर्नमेंट काय तिकडे लक्ष देत नाही आहे आणि म्हणून आज आम्हाला नाईलाज असतो अशा पद्धतीचा एक दिवसाचा हा लाक्षणिक संप या ठिकाणी करावा लागतो आहे. तर या खाजगीकरणाकडे सरकारचं ओढ वाढलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी जे सरकारी उद्योग होते त्यांनी बंद करून खाजगीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुम्ही नेहमी बघतोय आपण TV वगैरे बातमी बघत असतो आणि हे खाजगीकरण थांबवावं, कुठेतरी कामगार वर्ग हा सुरक्षित असला पाहिजे अशा पद्धतीचं मागणी सर्व कामगार वर्ग या ठिकाणी करतो आहे. तर सरकारला पुन्हा एकदा आमची विनंती आहे की तुम्ही या आमच्या रास्त मागण्यांच्या गांभीर्यानं आणि
विचार करावा आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या. साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे मुख्य ठिकाणचे मुख्य रस्तेच अरुंद झाले आहेत. त्यातच बेशिस्त वाहनधारकामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी टाळण्यासाठी स्वयंशिस्तेची आवश्यकता आहे, मात्र याच गोष्टीकडे दुर्लक्ष सोयीस्कररित्या होताना दिसत आहे. पाहूया ही बातमी. साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच ग्रेड सेपरेटरचे काम सुरू आहे. या ग्रेड सेपरेटरमुळे पूर्वीचा रस्ता अरुंद झाला आहे. येथे अवजड वाहनांना आणि मोठ्या वाहनांना सध्या तरी प्रवेश नाही. चारचाकी कार आणि दुचाकी वाहनांनाच येथून रहदारी करण्याची परवानगी आहे. मात्र काही बेशिस्त वाहनधारकांमुळे आणि घाईगडबडीत ओव्हरटेक करणाऱ्यांमुळे या भागात नेहमीचीच वाहतूक कोंडी झाली आहे. या ठिकाणी वाहतूक पोलीस, वॉचमॅन आणि होमगार्ड यांची नियुक्ती असूनही नागरिक त्यांना न जुमानता वाहने चुकीच्या पद्धतीने चालवत असतात, त्यामुळे वाहनांची कोंडी होत असून वाहनधारकांना त्यांचा त्रास होत आहे. पाहूया वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या काही प्रतिक्रिया. इथं आपण जसं बघताय की ट्रॅफिक कंटिन्यू जाम होत असतं. काय इथे जी बेशिस्त वाहनं चालवतात, जे म्हणजे नियम पाळणार नाही, रॉंग साईडला जाणार, ज्याला पेट्रोल भरायचं ते या साईडनं जाणार, यू टर्न घेऊन येणार नाही, अशा माणसांमुळे ट्रॅफिक जाम होतं. आणि जे नियमानं चालणारी माणसं आहेत, ज्यांना व्यवस्थित जायचं आहे, ऑफिशियल टायमिंगमध्ये पोहोचायचं आहे किंवा काय, यांची पूर्ण त्या म्हणजे कोंडी होऊन जाते. आणि कंटिन्यू त्यांना रोज म्हणजे रोज ह्या टायमिंगला हा प्रॉब्लेम फेस करायला लागतो. तर कमीत कमी प्रशासनानं, पोलिसांनी याच्याकडे लक्ष द्यावं. दिवसेंदिवस जुन्या वस्तूंची मागणी वाढत असून साताऱ्यात सुद्धा जुन्या पद्धतीच्या लोखंडी खाटची मागणी वाढत आहे आणि हे खाट भाड्यावरही देण्यात येणे सुरू झाले आहे. पाहूया ती बातमी. हिवाळ्यात शेक घेण्यासाठी सातारा शहरात जुन्या लोखंडी खाटची मागणी होत आहे, पण आधुनिक तंत्रज्ञान व रेडीमेड फर्निचरच्या काळात जुन्या पद्धतीच्या लोखंडी खाटची निर्मिती अगदी नाहीशी झाली आहे. तरी सुद्धा जास्त प्रमाणात मागणी होत असून काही व्यावसायिकांनी लोखंडी पलंग भाड्याने देण्याची सुरुवात केली आहे. जुनी पलंगे भंगारात न देऊन सध्या त्यांची पुन्हा दुरुस्ती करून वापरण्यात येत आहे. तसेच वेल्डर व्यावसायिकांना कामही मिळत असून भंगारात टाकलेल्या पलंगांनाही मागणी होत आहे. ज्या कुटुंबात लहान बाळ किंवा ज्येष्ठ नागरिक आहे अशा कुटुंबाकडून खाटची मागणी हिवाळ्यात शेक घेण्यासाठी जास्त होत आहे. थंडीच्या दिवसामध्ये आता जी खाट आपण बघितली त्या खाटेला मागणी भरपूर आहे. त्याचं कारण म्हणजे गरोदर स्त्रियांना ते जास्त फार उपयोगी पडतं. आणि जसं प्रोडक्शन पूर्वीच्या काळी होत होतं या खाटांचं, तसं आता ह्या खाटाचं प्रोडक्शन होत नाही आहे. मग आपल्याला जेणेकरून जुन्या खाटा कुठं मिळतात का त्या बघून त्या आपण रिनिवेशन करून पण देतो आणि भाड्यानं सुद्धा द्यायचं आपल्याकडे प्रोव्हिजन आहे. पाचगणी येथे भिलारे गुरुजी यांच्या 101व्या जन्मशताब्दी निमित्त जन्मशताब्दी पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. पाहूयात ही बातमी. भिलारे गुरुजी यांच्या 101व्या जन्मशताब्दी निमित्त जन्मशताब्दी पुरस्कार सोहळ्यात मुक्तागिरी न्यूजचे पाचगणी येथील पत्रकार लघू चव्हाण यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमासाठी लोकनेते, स्वातंत्र्य सैनिक भिदा भिलारे गुरुजी, स्मारक समितीचे अध्यक्ष बाळासाहेब भिलारे, उपाध्यक्ष राजेंद्र शेठ राजपुरे, सचिव राजेंद्र भिलारे व खजिनदार सुरेंद्र भिलारे, प्रशांत भिलारे यांनी परिश्रम घेतले. साताऱ्याकरांनी बुधवारी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा रेसर रूप अनुभवला. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बुधवारी जिप्सीतून मारलेली रेपट बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ठरली. पाहूया ती बातमी. आपल्या खास स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बुधवारी जिप्सीतून रपेट मारली. डोक्यावर टोपी, गॉगल आणि हटके स्टाईलने यारावे यारावे या गाण्यावर ठेका धरत ब्रुम 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 करत त्यांनी मारलेली रपेट बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ठरली. राजकारणात आले नसते तर उदयनराजे रेसर होणार होते. त्यांच्यातला हा रेसर बुधवारी साताऱ्याकरांनी अनुभवला. हटके स्टाईल नेहमीच चर्चेत असते. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची हटके स्टाईल नेहमीच चर्चेत असते. प्रसंग, वेळ, ठिकाण, घटना काहीही असो, उदयनराजे जिथे असतील तिथे तेच भाव खाऊन जातात. त्याचा प्रत्येक बुधवारी पुन्हा आला. त्यांनी आपली जिप्सी दुरुस्तीसाठी MIDC येथील गॅरेजमध्ये लावली होती. बुधवारी दुपारी जिप्सी आणण्यासाठी खुद्द खासदार उदयनराजे गॅरेजमध्ये पोहोचले. दुरुस्ती नीट झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी गॉगल, डोक्यावर टोपी घालत जिप्सीत एंट्री केली. यावेळी यारावे यारावे या गाण्यावर त्यांनी ठेका धरला. राजे आल्याची समजताच कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली.
यावेळी राजेंनी ब्रुम 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 करत जिप्सीतून हटक्या अंदाजात रपेट मारली. या रपेटचा व्हिडिओ दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होत होता. अनेकांनी व्हॉट्सअप फेसबुक इन्स्टालाही तो शेअर केला. उदयनराजेंच्या या हटके स्टाईलने तरुणाई मात्र त्यांच्यावर फिदा झाली. घडामोडी रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा फक्त मुक्तागिरी न्यूज. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नवीन घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.